भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े ने आज पत्रकारों से संवाद साधा। इस दौरान पत्रकारों द्वारा आशीष देशमुख के निष्कासित होने पर सवाल करने पर बावनकुड़े बोले कि आशीष देशमुख के साथ गलत किया गया है। राज्य समिति द्वारा निष्कासित ओबीसी के मुद्दे पर आशीष देशमुख ने ओबीसी के साथ अन्याय करने वाली कांग्रेस का पक्ष नहीं लिया, इसीलिए कार्रवाई की गई। राहुल गांधी और कांग्रेस एक ओबीसी विरोधी पार्टी है। मला वाटतं की आशीष देशमुखांनी ज्या पद्धतीने मांडला आहे त्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय केला असं मांडला आहे। त्यांनी काँग्रेसची घटनाही मांडली की काँग्रेसच्या घटनेप्रमाणे त्यांनी मांडला आहे। मला त्यांच्या घटना माहिती नाही, पण त्यांच्या अनुशासन समिती जी राज्याची आहे त्यांनी मला वाटतं त्यांना कमी केला आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की तो अधिकार त्यांना नाही आहे, ते काही त्यांचा निर्णय, काँग्रेस पक्षाचा, त्या निर्णयात मी बोलणार नाही। पण ओबीसीच्या मुद्द्यावर जेव्हा आशिष देशमुखांनी काँग्रेसचा ओबीसी, काँग्रेस ओबीसीवर कसा अन्याय करतं ही भूमिका मांडल्यानंतर राहुल गांधींनी मोदीजींना ज्या पद्धतीने क्रिटिसाइज केलं, एक मागासवर्गीय समाजातील ओबीसी समाजातील पंतप्रधान यांना ज्या पद्धतीने गलिच्छ शिवीगाळ केली त्यावर त्यांना कोर्टाने शिक्षा दिली राहुल गांधीजींना, त्यावर स्पष्ट भूमिका आशिष देशमुखांनी मांडली की ओबीसी समाजाच्या पंतप्रधानावर या पद्धतीने राहुल गांधींनी बोलू नये, जरी आमच्या पक्षाचे असले तरी त्याची शिक्षा म्हणून राहुल गांधीला डिस्क्वालिफाय, यांना आशिष देशमुखांना पक्षात काढणे, पक्षातूनच काढून टाकणे, म्हणजे ओबीसी प्रधानमंत्र्याचा अपमान राहुल गांधींनी केला। राहुल गांधींनी असं करू नये म्हणून आशिष देशमुखांनी म्हटलं आणि आशिष देशमुखाला काय त्याच्यावर निर्णय केला काँग्रेसने, त्याला पक्षातूनच काढून टाकलं, म्हणजे काँग्रेस पक्ष हा ओबीसी विरोधी आहे असं त्यातून दिसतं।